सगळ्यांचा बरोबर प्रतिप्रसाद लागतो जे मोठे संकट एकटा जो घरोघरी बोतल देणार ते सगळ्यांचे त्याला प्रेस सहकार्य लागते असना ज्ञानताजी असना जे इलेक्शन अंताजी असना जे आदरणीय तयारी करताना थेम कदा कधी विघ्न येतील कल्ले संकट येतील सगळ्यांचा त्याला बरोबर प्रतिप्रसाद लागतो आणि त्या कामा पुढे चालला थेम कदा त्याला बरोबर असत वाढतो असे त्याचे नाव विधी करून त्या असना अंताजी सुधार अंताजी असना जे वोटिंग आता का बरोबर भरघोस मतांतून निवडून आणून परंतु त्याने अंताज विधानसभेत तू जिंकून हरवून जा असे त्याचे नाव विधी करून दिन त्या असना ज्या ज्या प्रसंगा म्हणतात तुका उलो करता म्हणटा या तुझी बरी तुझी कृपा आशी धरून बरं जो चमत्कार करून दिवस तुझ्या नात जे त्याच्या हातीने किती चुकला मोफला माफ करून जा तुझ्या भावण्याने किती चुकला बिकला सगळ्या ते निवारण करून बरी तुझी कृपा आशी धरून जे वोटर्स आहात त्यांची त्या सगळ्यांची बरी त्या दया मिळायला लागची जो त्याचा कुळदेव होत त्याचा ग्रामदेव होत त्या जागेला ब्राह्मण त्याची सगळ्यांची बरी दया मिळायला तुझ्या नार म्हणता जे आता का थंय कधी विघ्न गेली ना कसले संकट नसताना ज्या ज्या प्रसंगा म्हणतात तुका उलो करता थंय म्हणटा जी त्याची कामं सगळी कामं बरी जात जे त्याचे म्हणटा जे कॉन्स्टिट्युशन थंय किदें खोट्यानाटे किदें केलां जावं थंय कोणी किदें केलां बिलां तेचो कसलो पादिकार जावचो न्हू बरे भशेन जनार जे आसा भायर भितर पोतलो थंय ताका सगळ्यांचे बरें सहकार्य लागचें आनी जे तुमचे नांव म्हणटा जे वोटर्स आसा तेंचे सगळ्यांचे बरें एकमत करून बरे भशेन ताका चिवडून म्हणटा बरो आसत ताका विधानसभेन येयले अशें तुजें नांव लेगीत करून दिवन त्या आसना त्या जेश म्हणटा जे आसना जो मान दिला तो पावन करून घेवन फुडें म्हणटा जे तुमी प्लॅन केल्या बरें सक्सेस जावचे बरी जे कामां जावचीं बरो ताका आयुश्य आरोग्य राखून ज्या ज्या प्रसंग तुका म्हणटा उलो करून म्हणटा जे आसना ज्या कामां फुडें चल्ला थंय म्हणटा जे आसना जे थंय गती विघ्न जे आसा संकटे नासना बरी येते का मतान बरं ते असंच तू निवडून आणलंय असे तुझे नाव लेखे करून दे आरोग्य दे अन्न बस दे कल्याणकार अरे भाई दोन उतर नमस्कार जय साळगांवकर कॅम्पेनिंग स्टार्ट करतो रायट हय हय आज देव बोडगेश्वराक नाल्ल दिवन
म्हणजे आजच्या दिसाक प्रचाराक सुरवात ताणें केल्ली आसा आनी निश्चीतपणे जे समर्थक कार्यकर्ते जे एकत्र जाल्ले आसात तांच्या आदाराचेर फुडले निवडणूक ते प्रचाराक वता आनी निश्चीतपणे विजय प्राप्त करतले असो अशें म्हणपाक कांय हरकत ना। टिकेट कन्फर्म जाली न्ही तिकेट ऑफिशियली जावना पण बाकीचे कार्यक्रम आसात ते कार्यक्रम म्हणजे जे दिसा सगळे डिकेले जातले तेव्हाच ते आम्ही ऑफिशियली म्हणू शकतले पण साधारण त्याका गो अहेड म्हटलं। आदले जे तुमचे आमदार असले म्हणजे टुरिझम मिनिस्टर दिलीप कोरुळेकर तेही रावले टिकेटिंग कन्फर्म पण फायनल तोपर्यंत फायनल जायना शेवटी जातलो तो एकटोच फायनल जातलो आणि तोपर्यंत पण आयची कॅम्पेन स्टार्ट झाली तेजेर दिसता की जयशाक फायनल झाली कशी टिकेट आता अनऑफिशियली म्हणू शकता कारण जे काम बाकी घरून घर वचपाक जाय मागीर दीस हे पावचे वेळ पावची ना त्या अर्थान ताका गो अहेड म्हटलं। दुसरी आता आदले जे तुमचे मंत्रिमंडळान जे मिनिस्टर असले मायकल लोबो हे काँग्रेस पक्षान गेले हेचो कितको तुमकां हे जातलो इफेक्ट बीन जातलो अशें दिसता वा फायदो जातलो कितें कितें आहा नुकसान थोडेफार हें आसा कारण तें नुकसान कित्याक लागून तर ताणें विश्वासघात केला म्हणून कारण ताका जर वचपाक आशिल्लें दोन म्हयने पयलीं तीन म्हयने वचूंक आशिल्लें पूण ते म्हणजे हांवें म्हणटात न्ही खाल्ल्या पानाचेर हांव फुडलें उलयना आनी अशें करपी जे मनीस आहा ते जिवनाक केन्ना सक्सेस जायना ताका दिसतलें आपूण कितें मोठेंशें कितें बीजेपीचो विश्वासघात करून त्या वेळाचेर दगो दिवन आपूण कितें तरी हें जातलो हें ताणें मनाक धरचें न्ही शेवटी करता रविता कोण तरी वेगळो आसा ती शक्ती आसा आनी त्यामुळे जो विश्वासघात करता स्वता तो विश्वासघात करून घेता आनी त्यामुळे ताजेर आनी भाऊ तुमी आयज पळय तुमी अशें उलयतात पळय हेच्या पयली तेजेर कारवाय कित्याक केली ना कितें आसा हे सगळे तुज्या मताक हांव सहमत आसा कारण जेन्ना कसले गोश्टीचे मर्यादा आसा ती मर्यादा क्रॉस केली जाल्यार तूं म्हणटा तें घेवंक जाय पूण तूं आमचे लिडरशीप ही अपयशी ठरली अशें म्हणपाक कांय हरकत ना कारण त्या वेळाचेर एक्शन घेवं जाय आशिल्लें तुजें हें मान देव बरें करूं थँक्यू भाऊ उलयलो भाऊ उलयलो हा जयेश भाऊ आज तुम्ही कॅम्पेनिंग स्टार्ट केला सालिगांवच्यान आज जसं बोडगेश्वर आम्ही सगळं भारतीयचा राखणदार तर पहिली हा म्हणजे कुलदेवी श्री शर्वाणी देवी आणि घेताळाक नाव धरून आमचे ग्रामदेवी शांतादुर्गे नाव धरून बोडगेश्वराकडे आयज येयलो आसा आयज आमचे आम्ही प्रचाराचा शुभारंभ करता आणि प्रचाराच्या शुभारंभात आमकां सगळ्यांकून माझे आवडते लोकप्रिय नेते श्रीपाद भाऊ हांगासर माझ्या सोबत आसा ताका लागून हांव भाऊचे देव बरें करून म्हणटा की तेंच्यांनी शुभारंभाक हांगासर उपस्थिती लायली आमचे गांवचे सगळे सरपंच सगळे विलेज पंचायती सरपंच पंच मेंबर्स आयज माझ्या बरोबर हांगासर आसा आणि मोठ्या संख्येन हांगासर जे कार्यकर्ते आसा जरी आम्ही व्हडल्या लोकांक सांगूंक ना आयज रिस्ट्रिक्शन्स आसा कोडाचे सांगूंक आसा तरी आसतना लोक आवडीन हांगासर जमलेले आसा मोठ्या प्रेमान हांगासर म्हाजे हांगासर येयल्ले आसा लोक हो प्रचार फक्त लिमिटेड लोकांक घेवन 10 लोकांक घेवन असो करपाचो आसा ताका लागून ह्या फुडें आमी आयज सगळ्यांक ताकीद दितले की फक्त 10 जाण प्रचाराक डोर टू डोर भोंवतना आमी भोंवतले हांव म्हाजो जी कामां केल्लीं आसा 350-400 ओड आमी कामां केल्या गेल्या 5 वर्सांक ती कामां लोकां पर्यंत पावोवपाक जाय ती कामाची जाणीव लोकांक करून दिवपाक जाय एक एकदां लोक विचारता शॉर्ट लिव्ह मेमरी आसता आयज जें काम केलें तें एका म्हयन्यान लोक विचारता ताका लागून परत एक याद करपाक की हांवें कितें कामां केल्या जो आमचो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर सालिगांवक जाय आसलो तो इन्फ्रास्ट्रक्चर नासलो लायटीचे नासलेले रस्ते सारके नासलेले उदक सारके नासलेले हे तिनूय हे आमी आयज जाग्यार उडयलेले आसा हे लोकांक कळपाक जाय बाकीच्यो ज्यो स्मशान भूमी म्हणा विसर्जन स्थळां म्हणा पंचायत घरां म्हणा हे सगळीं बाकीची कामां हे तशीच इक्वली आमी फुडें व्हेलेली आसा आनी लोकांक दिसता की आनी लोक मेंबर उलोवन दाखयता की जयशाक आनी 5 वर्सांची आमी संदी दिवपाक जाय आनी म्हाकाय दिसता की म्हाका 5 वर्सांची संदी मेळ्यार उरलेली जी कामां आसा उरलेलो जो इन्फ्रास्ट्रक्चर आसा इन्फ्रास्ट्रक्चर रेडी सालिगांव म्हणटा पळय आमचो रूल स्टेशन आसा तितून 100 कोटी सेंट्रल गव्हर्मेंटाच्यान आमकां येयलेले आसा हेचो उपयोग आनी हेचो निधी लोकां पर्यंत पावपाचे आसा लास्ट घर जे म्हणटा पळय त्या लास्ट घरा पर्यंत पावपाची गरज आसा आनी हितूनच आमचे म्हाजो प्रयत्न आसतलो की 5 वर्सां जितलें हांवें काम केलां तेज्याकून डबल स्पिडीन आनी डबल हितून सरकारान आसलो हांव 2.5 वर्सां सरकारान 2.5 वर्सां नासलेलो ताका लागून ती म्हाका डिफरन्स कितें तो कळ्ळा आनी सरकारा बरोबर आसून जें काम जाता
ते काम म्हाका दिसता ह्या फावटी जातलें. कालचो आमचो जर पोल तुमी पळयशात टायम्स नाव आनी एबीवीपी न्यूज जाल्यार 22-6 बीजेपी सरकाराक दाखयता. तितून आमचो सालिगांवचो सीट आसा. ताका लागून हांव सगळ्या सालिगांवच्या लोकांक आव्हान करतां की बिलकूल तकली दुसरे कडेन न डायवर्ट करता. लेट अस वर्क टुगेदर फॉर सालिगांव. आमी सगळे बरोबर रावन सालिगांवचो विकास करया. आनी 5 वर्सां म्हाका दिया. आनी 5 वर्सां तुमचे कडेन हांव मागतां की जितली तुमची कामां आसा, जितले तुमचे प्रश्न आसा, हे मोठ्या रितीन सोडोवपाचो हांव प्रयत्न करतलो. भाऊ एकूच भाऊ एकूच हे जे तृणमूल आनी जी आम आदमी पार्टी गोंयांत येयला हेजो तुमकां कितें इफेक्ट जातलो असो दिसता तुमी? अजिबात ना, अजिबात ना. जशें जशें म्हटलां तेणें वारें म्हटलां, हांव वादळ म्हणटा. वादळां येयलां, वादळां येतलें 2 दिसांनी परत करतलें. आनी फक्त कितें हांव थोडीशी बारीकशी नुकसान जातली पूण ती आमची जावची ना. बीजेपी विरोधी मतां जीं आसात तीं फुट्टलीं आनी तो हांव उलटो भारतीय जनता पक्षाचो फायदो जातलो. Thank you.